Hello dear students. Today we are going to learn a very interesting and important topic from your English Balabharati textbook, and that is at the bottom of the ocean. Children, have you ever thought what is inside the sea? You will say there are many types of fish, shells. Yes, you are right. In today's lesson, we are going to learn what is there. Under the sea, how is the bottom of the sea and many more things. So let's start our lesson, lesson number 34, at the bottom of the ocean. What is there under the sea? Sea cha atmadhe. kaya hai The sea is very deep. Sea khoop deep ahe, samudra ha khoop khol There are many plants and animals in the sea. आणि या समुद्रामध्ये या सीमध्ये खूप प्रकारचे प्लांट्स आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्ससुद्धा आहेत मुलांनो सम ऑफ दॅम आर व्हेरी स्मॉल आणि काही ॲनिमल्स आणि काही प्लांट्स हे इतके स्मॉल आहेत की ते आपण आपल्या डोळ्यांनीसुद्धा पाहू शकत नाही वी कॅन नॉट सी दॅम विद आर आईज देर आर फिशेस टर्टल्स

तो हॉर्स सारखा दिसतो म्हणून याला सी हॉर्स असं नाव आहे द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्लू वेल इट लीव्ज इन द सी मुलांना ही ब्लू वेल आहे आणि ही सगळ्यात मोठा ॲनिमल आहे सीमध्ये ब्लू वेल देर आर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स इन द सी मुलांना जसं लँडवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला दिसा दिसतात तसंच सीमध्ये सुद्धा नुसतं पाणी आणि फिशेसच नाही आहेत तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स हे सीमध्ये सुद्धा आहेत इन सम प्लेसेस देर आर सो so मेनी दॅट इट इज लाईक like ॲन अंडर वॉटर फॉरेस्ट आणि काही काही ठिकाणी तर समुद्रामध्ये इतके झाडं आहेत इतके प्लांट्स आहेत की तिथे आतमध्ये गेल्यानंतरनं आपल्याला असं वाटतं की आपण अंडर वॉटर फॉरेस्टमध्ये आलेलो हो। आहोत इतके घनदाट आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स सीमध्ये असतात अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अन ओशन मुलांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की सी आणि ओशन या दोघांमध्ये काय फरक आहे तर हाच फरक आहे की खूप मोठं सी जे असतं ना त्याला ओशन म्हणतात आपल्या पूर्ण अर्थमध्ये फाईव्ह ओशन्स आहेत आणि ते आहेत द इंडियन ओशन द पॅसिफिक ओशन द अटलांटिक ओशन द आर्टिक ओशन अँड द सदन ओशन सो अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड ॲन ओशन तर मग मुलांनो खूप मोठ्या सीला ओशन असं म्हणतात आणि देअर आर फाईव ओशन्स इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाइट इट इज डार्क अँड क्वाईट मुलांना ओशनमध्ये आपण इथे हे ओशन आहे ओशनच्या हा वरचा लेअर आहे ओके तर याच्या आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये खूप खोलपर्यंत आपण गेल्यानंतरनं आपल्याला असं जाणवतं की तिथे सनलाइट पोहचूच शकत नाही आहे तिथे सनलाइट नसते सो so, सनलाइट तिथे नसल्यामुळे काय असणार खूप डार्क असणार खूप अंधार असणार आणि खूप निरव शांतताही तिथे असणार द बॉटम ऑफ द ओशन इज नोन ॲज ओशन फ्लोअर मुलांना एकदम बॉटमला ओशनच्या खूप खोलपर्यंत आतपर्यंत आपण गेल्यानंतरनं तिथे ओशन बॉटम असतं सो त्याला काय म्हणतात ओशन फ्लोअर द ओशन फ्लोअर इज नॉट फ्लॅट आणि ओशन फ्लोअर हे फ्लॅट सरफेसचं नाही आहे जस्ट ॲज वी सी माउंटन्स अँड व्हॅलीज अँड प्लेन्स ऑन लँड देर आर माउंटन्स अँड प्लेन्स अँड अल्सो डीप ड्रेंचेस इन द ओशन फ्लोर हिअर ड्रेंचेस मीन्स लाँग डीप नॅरो होल्स ॲट द बॉटम ऑफ द ओशन मुलांनो ओशनमध्ये आपण आतमध्ये गेल्यानंतरनं खूप खाली बॉटमला जे असतं त्याला बॉटमला काय म्हणतात ओशन फ्लोर ओशन फ्लोअर हे अगदी फ्लॅट सरफेसचं नसतं त्याच्यामध्ये सुद्धा जसं लँडवर खास खड्डे असतात माउंटेन्स असतात व्हॅलीज असतात तसच ओशन मध्ये आतमध्ये सुद्धा माउंटन्स असतात व्हॅलीज असतात वेन द टॉप ऑफ सच अ माउंटन राइजेस आउट ऑफ ओशन वॉटर इट फॉर्म्स अन आयलंड यू कॅन सी दिस थिंग्स इन द पिक्चर बिलो मुलांना इथे हे पिक्चर दिलेलं आहे याच्यामध्ये ओशनचं बॉटम दाखवलेलं आहे या पिक्चरमध्ये सो आपण आता बघून घेऊयात ओशन बॉटम इथे कसं दाखवलेलं आहे हे सगळं ओशन आहे ओके हे ब्लू कलरचं जे आपल्याला सगळं दिसत आहे ते आहे ओशन इकडे ग्रीन कलरचं जे आहे ते आहे लँड आणि ओशनचं बॉटमसुद्धा आपल्याला इथे या पिक्चरमध्ये दिसत आहे सो ओशनच्या बॉटममध्ये हा जो आहे तो आहे प्लेन सरफेस इकडे छोटे छोटे माउंटन्स आहेत इथे खालीसुद्धा छोटे छोटे माउंटन्स आहेत आणि इथे वॅलीजसुद्धा आहेत ठीक आहे व्हॅली म्हणजे काय तर दरी तुम्ही खंडाळा घाट आपण त्या घाटातून सहसा प्रवास करतच असतो त्यामुळे खोल आतमध्ये जे आपल्याला दिसतं त्याला आपण दरी म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये व्हॅली असं म्हणतात आता इथे हे उंच असं माउंटन आहे आणि या माउंटनच्या इथे वरती ग्रीन कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतो आहे तर हे आहे आयलँड ना वॉट इज अन आयलँड आयलँड मीन्स अ पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर आता इथे मुलांनो इथे हा ग्रीन कलरचा पोर्शन मी म्हटलं आयलँड आहे आणि याच्या सगळ्या बाजूंनी वॉटर आहे सो म्हणून याला आयलँड असं म्हणतात नाव हिअर इज अ ट्रेंच इथे मुलांनो ट्रेंच म्हणजे काय लॉंग डीप नॅरो होल्स ॲट द बॉटम ऑफ द ओशन इथे ओशनच्या बॉटमला लॉंग डीप आणि नॅरो होल्स आहेत त्यालाच ट्रेंच असं म्हणतात आणि मराठीमध्ये याला खंदक असं म्हणतात सो so, ओशनच्या बॉटमलासुद्धा लँडवर जसे खास खड्गे असतात माउंटन्स असतात व्हॅलीज असतात तसंच ओशनच्या बॉटमलासुद्धा Trenches Astad, plains Astad, Mountains Astad, Valleys Astad. Now let us learn some meanings from this lesson, children. Trench. Trench means long, deep, narrow holes at the bottom of the ocean. Now let's do exercise. Question number one: Say whether the following statements are true or false. The sea is very deep. Yes, it is true. There aren't any plants in the sea? False. The blue well lives in the sea. Yes, it is true. The blue well is the largest of all animals in the sea. Yes, it is true. Deep down in the ocean there is no sunlight. Yes, it is true. The ocean floor is flat no it's false the ocean floor is not flat so this sentence is false there are mountains under the ocean water yes it is true an island is a mountain top that rises up out of ocean water yes it is true question number 2 Describe the following in one line each An ocean. An ocean is a very big sea. Ocean floor. The bottom of the ocean is known as ocean floor. Question number three. Find as many words as possible that can fit the following description Big and small. Animals, mountains, बॉल्स एक्सेट्रा ॲनिमल्स बिग असतात स्मॉलही असतात माउंटेन्स बिग असतात स्मॉलही असतात तसेच बॉलसुद्धा बिग आणि स्मॉल दोन्ही प्रकारचे असतात स्ट्रेंज अँड ब्युटिफुल स्काय फॉरेस्ट बिल्डिंग्स एक्सेट्रा डार्क अँड क्वाईट फॉरेस्ट केव्ज नाईट एक्सेट्रा Question number four Write the opposite of Deep, shallow, Dark, bright, Below, above, Strange, familiar. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.